नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बसवेश्वर स्मारक समिती रद्द, शासनाने काढले परिपत्रक, विश्वासात न घेतल्याने काँग्रेस नाराज। जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आई व हॉटेल चालकांविरुद्ध गुन्हा दाखल। राष्ट्रवादीचे भगीरथ भालकेंसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। आणि शासकीय कामात अडथळा, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे। दिल्लीसह अन्य 5 राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। महाराष्ट्रात चौथी लाट येण्यापूर्वी सर्व बाबतीत सज्ज राहा, मास्क सक्तीचा करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून ठाकरे यांनी राज्याची कोरोनाची स्थिती जाणून घेतली। सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर जयस्वाल, महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते। मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे। दिल्लीसह इतर 5 राज्यात कोरोना वाढत आहे। महाराष्ट्रातही 950 रुग्ण आढळून आले आहेत। कोरोनाची घातकता लक्षात येत नाही, मात्र काळजी घ्यावी। लाट सुरू झाली की काही करता येत नाही, म्हणून ऑक्सिजन, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर, औषधे या बाबतीत सज्जता ठेवा। हॉस्पिटल व इतर ठिकाणी आगी लावू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या। राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून सक्तीबाबत व बूस्टर डोसचे अंतर कमी करण्याबाबत प्रधानमंत्र्यांशी बोलून घेतो, असेही ते म्हणाले। चौथी लाट थोपवण्यासाठी सज्ज राहा, कोरोनाची घातकता टाळण्यासाठी मास्क आणि लसीकरणाबाबत जागृत करा, कोविडच्या चाचणींचे प्रमाण वाढवा, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत। यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीही विविध सूचना केल्या आहेत। मंगळवेढा येथे उभारण्यात येणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती। काँग्रेस नेत्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने ही समिती रद्द केली आहे। त्याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे। भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बसवेश्वर स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती। ती समिती निष्क्रिय असल्याची तक्रार जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे केली होती। त्यानंतर राज्य शासनाने ती समिती रद्द केली। नव्याने समिती स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या डॉक्टर बसवराज बगले यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती ही गठीत झाली। स्मारक समिती स्थापन करीत असताना महाविकास आघाडीतील जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झाले। शिवाय या समितीमध्ये अभ्यासक, इतिहासकार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी नसल्याची तक्रार अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली। त्यांच्या याच तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती रद्द करण्याचा निर्णय 6 एप्रिल रोजी घेतला। त्याबाबतचे परिपत्रक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे। जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून अचानक घरात घुसून एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी करून 2 लाख रुपये व 2 लाख रुपये किमतीचे 4 तोळे सोन्याचे दागिने असा 4 लाख रुपये चोरून नेल्या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना 26 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भोयरे हद्दीतील कर्णावर वस्ती येथे घडली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजताच्या दरम्यान
भोयरे परिसरातील दादासाहेब कर्णावर यांच्या वस्तीवर मौली बाळासाहेब पवार, शिवरत्न श्रीपती साठे, राहुल राजेंद्र चव्हाण, दिनेश राजेंद्र शिरसट, सर्वजण राहणार भोयरे वार्ड 4 जण, अनोळखी अशा 8 लोकांनी दादासाहेब कर्णावर यांच्या घरात घुसून राहुल दादासाहेब कर्णावर वय वर्ष 21 याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून घराच्या कपाटातील रोख 2 लाख रुपये व 4 तोळे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल घेऊन पळून गेल्या प्रकरणी वरील चौघांविरुद्ध राहुल दादासाहेब कर्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंडविधान कलम 307, 452, 327, 143 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत. अल्पवयीन मुलीस तिच्या आईने ती कामास असलेल्या हॉटेल मालकांशी संबंध ठेव अशी जबरदस्ती केल्यामुळे त्या मुलीने आई व हॉटेल चालक या दोघांच्या विरुद्ध मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याविषयी मोहोळ पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की अल्पवयीन असलेली कोरणवाडी अनगर तालुका मोहोळ येथील मुलगी तिच्या आई वडिलांचे भांडण असल्यामुळे आई व मुलगी शेटपळ तालुका मोहोळ येथील एका हॉटेलमध्ये कामाला होत्या. हॉटेल मालक हा त्या मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत होते, उपाशी ठेवत होते व मारहाण करून हॉटेलमधील काम करून घेत होते. हॉटेल चालक हा दारू पिऊन अळवाच्य भाषेत मुलीला शिवीगाळ करत होता. या सर्व घटनेला मुलीची आई ज्योतिराम याला साथ देत होती. यामुळे हॉटेल चालक त्या मुलीकडे वाईट नजरेने पाहायचा. तिच्या हाताला धरून हॉटेल शौर्याच्या पाठीमागे घेऊन जात असताना मुलीने अनेकदा आरडाओरडा केला. अशा आशयाची फिर्याद त्या अल्पवयीन मुलीने आई व हॉटेल शौर्याचे चालक चव्हाण यांच्या विरुद्ध मोहोळ पोलिसात दिली आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सदर मुलगी सध्या चुलत मामा सचिन तानाजी जाधव राहणार कोरणवाडी अनगर तालुका मोहोळ यांच्याकडे राहावयास आहे असे पोलिसांनी सांगितले. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. विठ्ठल कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी भैरवनाथ पेट्रोलियम सरकुली येथून कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेल खरेदी करून 8,36,053 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास पाटील यांनी पंढरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर नुकतीच सुनावणी झाली. प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश खरोसे यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना CRPC 156(3) प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास करण्याचा आदेश दिला आहे. यानुसार भगीरथ भालके, BP करपे यांच्यासह भैरवनाथ पेट्रोल पंपाचे मालक, व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल कारखान्यातर्फे भैरवनाथ पेट्रोल पंपाला 8,36,053 रुपये अडवान्स दिले व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विलास पाटील यांनी करून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी न्यायालयात ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट ओंकार भुरकुल व ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्या मार्फत केली होती. महावितरणच्या इलेक्ट्रिक तारेवर आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महावितरणचे कर्मचारी सदरचा आकडा काढत होते. त्यावेळी 2 महिलांनी तुम्ही आकडा का काढला, वायर का गुंडाळून घेऊन जात आहात असे म्हणून वायर हिसकावून घेतली. व्हिडिओ चित्रीकरण करत असलेला मोबाईल खाली आपटून नुकसान केले. तसेच धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत महावितरणच्या प्रधान तंत्रज्ञ वैशाली दिगंबर देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घेरडी येथील पूजा साळुंके व तिच्या सासू विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. महावितरणच्या घेरडी येथील प्रधान तंत्रज्ञ वैशाली दिगंबर देशपांडे व वायरमॅन सचिन देशमुख सुखदेव गावडे असे दोघेजण ताराना चिकटलेली झाडे काढणे, थकबाकी वसुली व वीज चोरी पाहण्यासाठी घेरडी येथील साळुंके यांच्या घरी गेले होते. त्यावेळी साळुंके यांच्या घरी इलेक्ट्रिक पोलवरील तारेवर आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे दिसून आले. सदरचा आकडा काढून वायर गोळा करत असताना साळुंके यांच्या घरातील 2 महिला तुम्ही आकडा का काढला, वायर का गुंडाळून घेऊन जात आहात असे म्हणून वायरमॅन सचिन गावडे यांच्या हातातील वायर पूजा साळुंके हिची सासू हिसकावून घेऊ लागली. त्यावेळी पूजा साळुंके हिने वैशाली देशपांडे यांच्या तोंडाला बांधलेला स्टोन धरून ओढल्याने त्यांचा चष्मा खाली पडून फुटला. सदर घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करत असलेला मोबाईल हातातून घेऊन खाली जमिनीवर आपटल्याने मोबाईल फुटला आहे. तसेच देशपांडे यांच्या अंगावर येऊन धक्काबुक्की केली. त्यानंतर सचिन गावडे यांनी कनिष्ठ अभियंता अशोक आल्दर यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांच्यासोबत वायरमॅन सर्जेराव सावंत, सुशांत शिंदे असे घटनास्थळीच दाखल झाले. याबाबत महावितरणच्या प्रधान तंत्रज्ञ वैशाली दिगंबर देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घेरडी येथील पूजा साळुंके व तिच्या सासू विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.